गोलंदाज गौरव, गौरव षटक क्रमांक 5 घेऊन येतात ते सहारा कराडकडनं। सत्ते 40 धावा धावा धावफलकावरती आहेत। परत एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गौरव सज्ज षटक क्रमांक 5 घेऊन समोर, मात्र कदीर खतीब आतापर्यंत 3 चौकारांच्या माध्यमातून संजय बाबू पाटील यांचं आगमन होते, हार्दिक स्वागत आहे। शेवटचे 12 चेंडू आता या पहिल्या इनिंग मधले पाहूया। रॉयल चॅलेंजरचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा जमवण्याचा, सहारा कराडचा प्रयत्न असेल धावा रोखण्याचा। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे डायरेक्ट हिट आणि कदीर खतीब बाद। सुंदर खेळ गौरव, सुंदर यॉर्कर टाकला, स्वतःच्याच गोलंदाजीवरती चेंडू आडवत थेट ट्रम्पवरती मारला आणि कदीर खतीब यांना परतावं लागतं तंबूच्या आश्रयाला। पव्या कदीर यांची जागेण्यासाठी नवीन फलंदाज रॉयल चॅलेंजर्स कराडकडनं कोण मैदानावरती उतरत आहे? संदीप पाटील मैदानावरती उतरत आहेत कदीर यांची जागा घेण्यासाठी। सुंदर खेळ गौरवच्या माध्यमातून आपण पाहतोय, पहिलं षटक तो या इनिंग मधलं स्वतःचं घेऊन आला होता आणि सुंदर चेंडू आडवत डायरेक्ट हिट करत कदीर सारख्या एका तगड्या बॅटरला त्यानं तंबूच्या आसऱ्याला परतवलंय। न्यू बॅटर संदीप अर्थात डिंगू पाटील मैदानावरती येत आहेत। स्ट्राईकला आहेत, एका चेंडूवरती एक षटकार ज्यांनी खेळलाय सुनील स्ट्राईकरला बॅटिंग करतात। पाहूया पुढचा चेंडू गौरवचा, सुंदर गोलंदाजी चेंडू अंगावरती आदळलाय परंतु सुनील यांचं लक्ष बहुतेक संदीप यांच्याकडे नव्हतं। पैगंबर मात्र पंचांच्या दिशेनं मागणी करतायत, सर्च फलंदाजाचा शरीराचा स्पर्श बहुतेक स्टंपला झाला असावा परंतु देशमुख सर मात्र आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत। सुंदर अंपायरिंग देशमुख सर परवेजभाई जेपी पॅनलचे हे पंच आहेत। यावेळेस फटका जोरदार आणि लांबलचक षटकार 6 धावा। शॉर्ट पिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार, पलीकडे मॅच बॉल आला आहे त्यामुळं मॅच बॉलवर तुम्हाला मॅच तो टाकलाय तो मॅच बॉल आहे त्यावरती कंटिन्यू करता येईल। या ठिकाणी यावर्षी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलं सन्मान्य अण्णासाहेब माने, गेले 14-15 वर्षापासून जयंत स्पोर्ट्ससाठी नेहमीच त्यांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे। त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस स्पर्धेचं त्याने स्पर्धा डिक्लेअर होते सर्वात पहिलं बक्षीस मात्र अण्णासाहेबांनाच सर्व मंडळी भेटायला जातात आणि आत्तापर्यंत त्यांनी कधी नकार दिलेला नाही, प्रत्येक वर्षी त्यांचं मोठं सौजन्य असतं। उसळी घेणारा चेंडू पैगंबरच्या समोर आदळला
राहुल दादांनी चांगलं बॅकअप केलं डॉट बॉल. षटकानंतर चांगलं कमबॅक गौरवचं. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय पाचवं सुरू आहे. दफलकावरती धावा आहेत त्या 53 धावा. अर्धशतक जे पूर्ण झालेलं आहे ते मात्र रॉयल चॅलेंजर्स कराडचं 53 धावा. यावेळेस परत चिंडू लॉंग ऑनला, ओव्हरपिच चिंडू सरळ चढवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं फार दूरवर. षटकार 6 धावा. 6 धावा दोफलक पुढे जातोय तो 59 धावा दोफलकावरती आहेत. षटक क्रमांक पाचव्या मैदानामध्ये सुरू असताना नुकतीच चचेगाव प्रीमियर लीग झाली. त्या प्रीमियर लीगमध्ये लालाभाईंचा सहारा स्पोर्ट्स कराडा संघ फायनल खेळलाय. आजही त्यांची मोठी इच्छा असणार आहे कासेगावमधल्या ही स्पर्धेची फायनल खेळावी. 59 धावा दोफलकावरती आहेत. सुंदर बॅटिंग आत्तापर्यंत जेवढ्या काय धावा सुनीलने केलेत ना सगळे षटकार. 18 धावावर सुनील त्या ठिकाणी सुनील नाबाद खेळतायत आणि 18 धावा ह्या षटकाराच्या माध्यमातून आलेल्या आहेत. 3 षटकार आत्तापर्यंत खेळलेत. बिग हिटर बॅटर आहेत. समोर आहे गौरव. परत एक शॉर्ट पिच चेंडू लांबलचक फटका पॅरल षटकार. 6 धावा दोफलक पुढे जातोय. 65 धावा दोफलकावरती आहेत. पंचांची विनंती आहे कार्यकर्ते बॉन्डलाईनच्या कडेला पाहिजेत. चेंडू मध्ये आणण्या जाण्यामध्ये फार वेळ वाया जातोय. या ठिकाणी जे एन स्पोर्टचे आपले काही कार्यकर्ते त्यांनी बाउंड्री लाईनवरती थांबा. चेंडू बाहेर गेल्यानंतर बराच वेळ वाया जातोय त्यामुळे थोडीशी ही आणि पुढची मॅच आता काही जवळपास इनिंग संपत आली. मग त्या ठिकाणी दीड मॅच फक्त राहिली. ही अर्धी मॅच आणि त्यानंतर पुढची एक मॅच फायनलची. चेंडू सापडलाय तिकडे आपल्या मित्रांना त्यांचं कौतुक आहे. टाका आतमध्ये. निरंजन वैयक्तिक दुसरं षटक संघाचा षटक क्रमांक 6 तो घेऊन येतोय. 65 धावा दोफलकावरती आहेत. पासष्ट धावा षटक क्रमांक मैदानामध्ये अंतिम सुरू होत आहे. सुंदर बॅटिंग आत्तापर्यंत 4 षटकरांच्या माध्यमातून 24 धावांवरती सुनील नाबाद खेळतायत आणि सगळ्या 24 धावा त्यांनी 4 षटकरांच्या माध्यमातून जमा केलेल्या आहेत. 65 धावा दोफलकावरती 5 ओव्हर नंतर. बरोबर ना. निरंजनचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. सिंगल त्यावरती मिळेल. एका धावेने दोफलक पुढे जातोय तो 66 धावांवरती. 66 धावा दोफलकावरती आहेत. पाहूया आत्तापर्यंत 4 षटकारच्या बॅटरनं खेळलेत तोच आज त्या ठिकाणी सुनील. यावेळेस लॉंग ऑफला 5वा षटकार येतोय तो सुनीलच्या बॅटमधनं. चेंडू जातोय तो लॉंग ऑफला. तिकडे काही कार्यकर्ते तो चेंडू मागे देतील. षटकारच्या सहाय्यानं तो फलक पुढे जातोय.
आत्तापर्यंत 5 दिवसामध्ये जवळपास 30,000च्या आसपास लोकांनी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा 30,000 व्ह्यूजच्या पुढे गेले. आजचा एक दिवस जर धरला तर साधारण पुढच्या 2 दिवसापर्यंत 50,000 व्ह्यूज त्या ठिकाणी स्पर्धेला कम्प्लीट होतील. यूट्यूबच्या माध्यमातून जगभरामध्ये जवळपास 50,000 लोकांनी घर बसल्या लाईव्ह ही स्पर्धा पाहिलेली आहे. गोलंदाजी मारकृती गोलंदाज सज्ज. आत्तापर्यंत 5 षटकार सुनीलच्या बॅटमधून आलेत. लौकिकाला साजेशी फलंदाजी तो करतोय. हाही असणार का? नक्की असेल असा वाटतोय. 6वा षटकार सुनीलच्या बॅटमधून. 6वा षटकार सुनीलच्या बॅटमधून येतोय. कदीर खतीब बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की धावसंख्येला ब्रेक लागतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये सुनीलची बॅट तळपते. आतापर्यंत 6 षटकार खेळून काढले. दोफलक पुढे जातो आहे. 78 धावा दोफलकावरती आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये 81 बनवले गेले होते पहिल्या इनिंगमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत 78 झाले आहेत. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली त्यामुळे निरंजनला परत एकदा 6व्या षटकामध्ये बोलवलं गेलं, परंतु इथे मात्र निरंजनच्या गोलंदाजीची चिरफाड सुनील करतोय. ओ मिस टाइम फटका, चेंडू गेला तो ऑफसाइडला. पैगंबर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि इथे लालाभाईंनी चेंडू सोडलाय. 2 मिळतील. थ्रो निरंजनकडं पैगंबरनं द्यायला पाहिजे होता का? लालाभाईंकडे आल्यानंतर त्यांनी तो धरायला पाहिजे होता का? खाली निरंजन जागेवरती उभा राहायला हवा होता का? बरेचसे प्रश्नात उत्तर मिळालं नाही आणि 2 धावा द्यावा लागतात समोरच्या टीमला. 2 धावाने दोफलक पुढे जातोय. 80 धावा दोफलकावरती आहेत. 80 धावा पहिल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 81 धावा बनवल्या होत्या ते मात्र ताराशंकर इन्फ्राकॉन बोरगाव संघानं. पव्या हा पहिल्या सेमीफायनलचा विक्रम मोडला जाईल का? सुंदर बॅटिंग सुनीलची. परत एकदा लांब लचक फार दूर गगनचुंबी षटकार. 6 धावा. सहा धावाने दोफलक पुढे जाईल. 86 धावा दोफलकावरती आहेत. 7 षटकार आतापर्यंत मारले सुनीलनं. 44 मध्ये 42 फक्त षटकारांचे आहेत. एक फक्त डबल काढले.